हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर मजेतच राहा, आनंदी राहा. आणि आज तुम्हाला ज्येष्ठ गौरी आव्हानाच्या खूप खूप शुभेच्छा. तर हा व्हिडिओ लेट आलेला आहे तुम्हाला. तर इथं ज्येष्ठ गौरी आव्हान आम्ही केलेलं आहे. तर ज्येष्ठ गौरी आव्हान ज्यावेळेस करतो त्यावेळेस बाहेर तुळशीपाशी नेऊन तुळशीची आणि जी आपल्या महालक्ष्मी आहेत त्यांची पूजा केली जाते. त्यांना एका राशीमध्ये परातीत किंवा सुपात आणलं जातं आणि पावलं, रांगोळी वगैरे काढून त्यांची पूजा केली जाते. व नंतर मध्ये आणल्याच्यानंतर त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून त्यांची आरती केली जाते. आणि मग आपल्या थोडंसं सगळं मकराचं वगैरे काम झालं की जे आपल्या महालक्ष्मी आहेत त्या बसवल्या जातात. तर बसवायला खूप सारा वेळ जातो त्याच्यामध्ये. आणि अगोदर सगळी तयारी करून ठेवावं लागते, तेव्हा कुठे लवकर होऊन जातं, नाही तर मग खूप वेळ लागतो. तरी ते महालक्ष्मीसुद्धा आपण बसून घेतलेले आहे. तुम्हाला सगळं मी शॉर्टकटमध्ये दाखवत आहे कारण व्हिडिओ लेट आहे. 2 दिवस सगळ्यांनाच माहिती, कामं भरपूर असतात त्यामुळे नाही जमला शेअर करायला. तर हा आहे दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजनचा व्हिडिओ, आपला आगमन ते लक्ष्मी पूजनपर्यंत व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत आहे. तर ही पूजन लक्ष्मी पूजन दिवशी काढलेली सगळी रांगोळी आहे. पूजेच्या अगोदर रांगोळी काढून घेतलेली आहे आणि नंतर स्वयंपाक वगैरे आवरून घेतलेला आहे. तर आता आपल्याला करायची आहे लक्ष्मीची पूजा. तर महालक्ष्मी पूजा करताना त्यांना नैवेद्य वगैरे सगळं अगोदरच आपण वाढून ठेवतो. जे आपले दिवे मुटके असतात ते आपण 16 16 केलेले असतात, तर ते आपण दुसऱ्या दिवशी खायचे असतात. आणि त्या दिवशी सर्वात अगोदर दिवे वगैरे पाजळून त्यांची पूजा केली जाते. आणि आपण वस्त्र, हार वगैरे जे घेतलेलं आहे ते त्यांना घालून घ्यायचं आहे. आणि ते दिवे पाजळून त्यांची आरती वगैरे करून घ्यायची आहे. नंतर त्यांना जो आपण नैवेद्य केलेला आहे गोडधोडाचा, पुरणपोळीचा वगैरे, तो दाखवून घ्यायचा आहे. आणि गणपतीची, महालक्ष्मीची पूर्ण आरती करून घ्यायची आहे. तर हे बघा, आपण पूजा इथे मांडलेली आहे सर्व. तर हे आपल्या अशा आहेत महालक्ष्म्या. कशा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तरी ते आपण 5 फळं मांडून घेतलेले आहेत. जे आपण फराळाचं केलेलं आहे थोडंफार ते पण मांडायचं आहे. लक्ष्म्याला आघाडा हराळी आणि आघाडा हराळीचा खूप मान असतो आज महालक्ष्म्याला, तर ते सुद्धा आपल्याला पूजेमध्ये घ्यायचं आहे. आंबाड्याची भाजी वगैरे करायची असते आज. तर फळ मुटका आणि भाजी भाकरीचा सुद्धा खूप मान असतो, ते सुद्धा आज घ्यायचं आहे आपल्याला नैवेद्यामध्ये. तर रांगोळी वगैरे ज्यावेळेस आपल्या काढून झालेल्या असतात त्यावेळेस आपल्याला हळदी कुंकवाच्या थापा द्यायच्या आणि आपली पूजा सगळी करून घ्यायची आहे. पूजा झाली की आपण जे महालक्ष्मीला वाढलेले ताट आहे त्यावर मुलांना बसू शकतो जेवायला. आणि बाकीचं जे आहे ते सर्व झाकून ठेवून दुसऱ्या दिवशी आपण ते खायचं असतं. अशा प्रकारे आपली पूजा आहे. हे आता आमचे जेवण झालेले आहे. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.